जमलेल्या तमाम प्रेक्षकांचा आपण पुन्हा एकदा ढवळी विभाग प्रीमियर लीग मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत करूया। गोवेळे संघाचा जर विचार केला, गोवेळे आणि खरंतर हे दोन्ही संघ पराभूत आहेत। एक संघ दोन सामने हरलाय तर एक संघ एक सामना हरलाय। दोघांनाही जिंकाच लागणार आणि जो जिंकेल त्याचं खातं उघडणार। नक्कीच आपण जर पाहिलं तर स्क्वेअर लेगला आमचे कालचे गुणलेखक नारायण आयरे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात। काल संपूर्ण दिवसभर त्यांनी गुणलेखनाचं काम केलं स्पर्धा यशस्वी करण्याकरता, पण आज मात्र त्यांना कामगिरी करावी लागेल त्यांचा संघ यशस्वी होण्याकरता। आमचे सन्माननीय पाहुणे या व्यासपीठावर आलेत, हरी मोरे साहेब, त्याचबरोबर खांडेतचे आमचे पाहुणे इथे आलेत, त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया। हरिशेठ मोरे यांचं इथे आगमन झालंय। गोलंदाज तुषार स्ट्रायकर एंडला, राहुल आणि नॉन स्ट्रायकर एंडला सुमित, हरिशेठ मोरे आणि त्याचबरोबर नामदेवशेठ मांढरे या दोन पाहुण्यांचं या स्पीडावर स्वागत केलं जात आहे। आणि इथे मात्र मिडविकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय। एक धाव नक्कीच मिळते आणि या एका धावेने दुहेरी एकेरी धावेच दुहेरी धावे धावेमध्ये कन्वर्शन केलं जात आहे, कन्वर्ट केली जाते एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये। आणि या दोन धावांनी सांघिक खातं उघडलं गेलंय आणि फलंदाज राहुलचं एक खातं उघडलं जात आहे। इथे मात्र येतोय एक निर्धाव चेंडू, व्हाईट बॉल येतोय, व्हाईट बॉल येतोय आणि धाव फलकावर धावा लागल्यात त्या तीन तीन धावा धावफलकावर लागल्या। 24 लाईव्ह इव्हेंट अतिशय उत्तम काम करत आहे या ढवळी प्रीमियर लीग 2022 साठी। इथे मात्र बॅकफुटला जात चेंडू तटवलाय, कव्हर्सच्या मधून चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेबाहेर, एक खणखणीत असा देखणा चौकार फलंदाज राहुलच्या बॅट मधून। सात धावा झाल्यात, राहुल यानं मारलेला मागच्या चेंडूवर एक जबरदस्त कव्हर ड्राईव्ह आपण पाहिला। शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बीट करत चेंडू गेला डीप एक्स्ट्रा कव्हर, गोळी वेगाने सीमारेषे बाहेर। सात रन धावफलकावर लागल्यात, दोन चेंडू या षटकातील संपलेत। पुन्हा एकदा चेंडूचा पाठलाग करण्याचा फलंदाजाचा प्रयत्न होता, चेंडू जातोय निर्धाव, निर्धाव चेंडू जातोय। कॅमेरामन आणि टेक्निशियन आणि स्कोरर यामध्ये थोडीशी अदलाबदली थोड्या वेळाकरता झाली होती। पुन्हा एकदा आपला गुणलेखक जो स्टॅटिस्टिक आहे 24 लाईव्ह इव्हेंटचा तो आपल्या बरोबर जोडला गेला। एकेरी धाव मिळणार आणि या एकेरी धावेने धावफलक घालतोय, धावफलकावर धावा झाल्यात त्या आठ। बघा नारायण आयरे काहीतरी आज तुम्हाला करून दाखवावं लागेल, नाहीतर नारायण नारायण म्हणण्याची वेळ तुमच्यावर येणार। सिद्धेश कळंबे याला विनंती असेल की आपण स्टेजशी जरा संपर्क साधा। इथे मात्र धावफलकावर धावा लागल्यात त्या नऊ, झेल सोडला गेलाय। कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटमध्ये असं नेहमी म्हटलं जातं, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, झेल घेणं गरजेचं आहे जर हा सामना जिंकायचा असेल तर। इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याच्या नादात स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मारला जातोय, एकेरी धाव मिळते। मी सिद्धेश कळंबे यांना विनंती करतोय की आपल्या व्यासपीठावर आलेले सन्माननीय पाहुणे हरिशेठ मोरे यांचं स्वागत करायचं आहे। हरिशेठ मोरे यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल। एक षटक संपलंय, दहा धावा फलकावर लागल्यात, गुणांकन आज अतिशय चांगलं होतंय सचिन साळवी याच्या मार्फत। सन्माननीय सलीमजी चिपळूणकर यांना विनंती असेल की आपण स्टेजवर या, सलीम चिपळूणकर। हा जरा लाईव्हचे कॅमेरामन आहे ना, त्याला विनंती असेल जरा पाहुण्यांचं लाईव्ह दिसायला हवं। हरिशेठ यांचा सन्मान केला जातोय, नितीनजी मोरे यांचे वडील माऊली मीडियाचे खऱ्या अर्थाने प्रोप्रायटर प्रेरणा दाते।
धावफलकावर धावा लागल्यात त्या। 10 गोवेली संघाने नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता। 10 धावा त्यांच्या गोलंदाजांनी दिल्यात। दुसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज अरविंद। दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अरविंद। राईट आर्म राउंड द विकेट, फुल टॉस चेंडू, एकेरी धाव मिळते। अरे एकेरी धावेने धावपळ घालतोय, धावफलकावर धावा लागल्यात त्या। 11 दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अरविंद आणि त्याला फेस केलं होतं पहिल्या चेंडूवर राहुल यानं। एकेरी धाव मिळते आणि या एकेरी धावेने धावफलक जर आपण पाहिला तर हलतोय 11 वर। आता पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला येतोय सुमित अरविंद। राईट आर्म राउंड द विकेट गोलंदाजी करतोय। पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू, फाईन लेग सीमारेषे बाहेर, गोळीच्या वेगाने ट्रॅव्हल होतोय चौकारासाठी, जो फटका मारलाय सुमित यानं। वीरेंद्र मोरे याला सामना विरोधी पुरस्कार दिला जाणार आहे। मी हरिशेठ यांना विनंती करतोय, हरिशेठ मोरे यांना, की आपण आपल्या शुभहस्ते सामनावीर या पुरस्कारानं वीरेंद्रला सन्मानित करायचं आहे। इथे मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादात फलंदाज चकतोय, चेंडू निर्धाव जातोय, धावसंख्या स्थिर आवती आहे ती 15 वर। आजच्या दिवसातील हा पाचवा सामना, आज सामने खरं तर पंचांचं कौतुक करायला हवं। आज वेळेत सामने त्याने संपवण्याचा वेळा उचलला। इथे मात्र षडक्षा कव्हरच्या डोक्यावरून मारलेला फटका डीपेक्षा कव्हर सीमारेषे बाहेर जातोय चौकार। साळवी खोंड संघाने हे ओळखलंय की त्यांना जिंकणं गरजेचं आहे आणि जिंकणं ज्यावेळी गरजेचं असतं त्यावेळी खेळाडू आपोआप चांगले खेळतात आणि तो खेळ आपल्याला साळवी खोंडच्या खेळाडूंकडून पाहायला मिळतोय। 19 धावा धावफलकावर लागल्या। दुसरं षटक प्रगतीपथावर आहे। दुसऱ्या षटकातील आत्तापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपला आहे। हरिशेठ मोरे यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार दिला गेला आहे। माऊली मीडियाचे प्रोप्रायटर नितीनजी मोरे यांचे ते वडील आणि या स्पर्धेचे सर्वे सर्वा म्हणून नितीनजी मोरे यांची ओळख आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी घेतलेली मेहनत आणि इथे मात्र फलंदाज मेहनत घेतोय। अभी नाही तो कमी नाही त्याने ओळखलाय, आत्ता जर मी खेळलो नाही तर दुसऱ्या पर्वाचं मला वाट बघावी लागेल, सीझन 2 ची मला वाट बघावी लागेल या ढवळी विभाग प्रीमियर लीगची। आणि एक उत्तुंग षटकार येतोय फलंदाज सुमितच्या बॅटून आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 25 धावा झाल्या। मस्त रे मस्त, मग आता खेम्यामध्ये जरा खुशी आली आहे साळवी खोंडच्या, कारण 2 सामने हारल्यानंतर 3रा सामना जिंकणं हे त्यांच्यासाठी गरजेचं आहे। मस्ट विन मॅच ज्याला म्हणतात, की जिंकलो तर टिकलो अशी परिस्थिती आहे। आणि इथे आमचा जो 12th मॅन आहे गोवेरेचा तो पण धावा, हॅलो, जरी त्यांच्या धावा झाल्या असल्या आत्ता सध्याच्या स्थितीमध्ये तरी सुद्धा बारी बारी सबकी बारी, पहिले आपकी दुसरे सत्र में हमारी बारी। और ये व्हाइट बॉल, और इस व्हाइट बॉल की वजह से हमारे नारायण आयरे काफी नाखुश होंगे अपने गेंदबाज से, क्योंकि वो वाइड नहीं चाहते कि गेंदबाज करे। अतिशय चांगला उपक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय। पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी बऱ्याच स्पर्धा झाल्या, त्यातीलच ही एक स्पर्धा ढवळी विभाग प्रीमियर लीग पोलादपूर तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या स्पर्धा भरवल्या जात आहेत। आणि खऱ्या अर्थानं नितीन मोरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतलेली मेहनत आपल्याला दिसते। एक टुर्नामेंट आपण येतो, आम्ही समालोचक प्रशांत असेल, प्रशांत सर असतील, मी असेल, 2 दिवस बोलणार, जाणार, लाईव्हवाले येणार, शूटिंग करणार, जाणार, पंच येणार, निर्णय देणार आणि जाणार। 27 धावा धावफलकावर लागल्यात, पण ही स्पर्धा त्या अगोदरची 15 दिवसाची मेहनत आम्ही पाहिलेली नसते। आणि ती मेहनत ज्या नितीन मोरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केली आहे, ज्या पद्धतीने जर्सीज बनवल्यात, खरोखरच या स्पर्धेमध्ये एक मुख्य आकर्षण राहिलं आहे ते ड्रेस कोडचं। अतिशय उत्तम दर्जाचे ड्रेस कोड या स्पर्धेला लाभलेत। मी बऱ्याच स्पर्धा पाहिल्या, बऱ्याच लीग पाहिल्या,
आणि त्या बऱ्याच लीग मधील काही अंशी लीग मध्ये ड्रेस कोड अतिशय उत्तम असतो आणि काही अंशी ज्या स्पर्धा ड्रेस कोडच्या माध्यमातून उत्कृष्ट ठरतात त्यापैकी ही एक स्पर्धा ढवळी विभाग प्रीमियर लीग आणि हेच नितीन मोरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं यश आहे। गोलंदाज पांडा हार्दिक पांड्या की पांडा आणि चार ये दो 31 धावा धावफलकावर लागल्यात। काल आपण पाहिलं संदीप कदम सर यांचा संघ 3 सामने जिंकून क्वालिफाय झालाय। त्या कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर क्वालिफाय झालेले संघ आहेत चंद्रगड वॉरियर्स, ढवळे, साखर, त्याचबरोबर खांडज। हे बघा कालचा अजून क्वालिफायचे राऊंड बाकी आहेत का। कारण असं वाटतंय मला काल पण जे पहिल्या पोलमध्ये झालं तेच दुसऱ्या पोलमध्ये झालं होतं। तीन संघ एक एक सामने जिंकलेले होते असं वाटतंय। 33 धावा धावफलकावर लागल्यात ढवळी विभाग प्रीमियर लीग 2022 सीजन 1। आणि इथे मात्र खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूचा खरपूस समाचार घेता घेता राहिला फलंदाज आणि नारायण आयरी याने दाखवलं। काल त्यांनी मला वचन दिलं होतं मी कसा खेळतो बघा, बिग बॅश लीगचं ऑप्शन खरं तर या स्पर्धेनंतर हवं होतं, माझ्यावर खूप प्रमाणात बोली लागली असती आणि त्याचं बोलणं त्याने खरं करून दाखवलं आणि घेतलेला उत्कृष्ट झेल। बावीस धावांची बहारदार खेळी केली, जरा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात या खेळाडूसाठी, त्याचं काम होतं ते त्यांनी केलंय। 22 धावांची बहारदार खेळी केली ती सुमित यानं। नवीन फलंदाज जातोय प्रतीक। गोलंदाज पांडा एकेरी धाव मिळते एक खेळामधील पांडा आणि हा प्रत्यक्षात पांडा। आता स्ट्रायकर एंडला प्रतीक एकेरी धावेने धावफलक वधारतोय। 34 धावा धावफलकावर लागल्यात। प्रशांत सरांनी खरोखरच इतक्या लहान वयात इतके चांगली प्रगती केली समालोचन क्षेत्रामध्ये, त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। मराठीमधून मी फार कमी समालोचन करतो खरं तर रायगडमध्ये, त्यामुळे थोडीशी अडचण निर्माण होते कारण सराव नाही आहे। प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं आपण म्हणतो, कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला सराव गरजेचा आहे, पण इथे मात्र कवरच्या दिशेने मारलेला हा देखणा चौकार फलंदाज प्रतीक याच्या बॅटमधून आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 38। धन्यवाद डीजे सोनू। डीजे सोनूला आम्ही इथं पाहिलं, आम्ही सुधागड प्रीमियर लीग ज्यावेळी केली त्यावेळी डीजे गुड्डूला आम्ही पाहिलं। 12 वर्षाचा मुलगा अतिशय चांगला डीजे वाजवत होता आणि त्याला तब्बल पारितोषिक मिळालं होतं 2700 रुपयाचं। धावफलकावर धावा लागल्यात त्या 38 धावा धावफलकावर लागल्यात। षटक प्रगती पथावर आहे ते। इथे मात्र चौथं षटक प्रगती पथावर असताना पहिल्याच चेंडूवर एकेरी धाव मिळतोय। नारायण अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांनी धावफलक घालतोय। धावफलकावर धावा लागल्यात त्या 40। बघा 40 धावा चौथ्या षटकामध्ये एक चांगली धावसंख्या मी म्हणेन उभारली आहे ती साळवी कोण संघानं।
हे चौथे षटक प्रगती पथावर आहे. ऑर्गनायझरने सांगायचं आहे की याचा पुढचा सामना कुठला आहे. टॉससाठी आम्हाला तसंच त्या संघांना बोलवायला लागेल. यानंतरचा सामना कुठला आहे तो ऑर्गनायझर्स नितीन सर जरा सांगा. दाफोलकर धावा लागल्यात त्या 41. चार चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. राईट आर्म राऊंड द विकेट पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. लॉंग ऑनच्या दिशेने आज चेंडू तटवला जातो. एकेरी धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या दोन धावांनी धावफलक घालतोय तेजस. सन्माननीय राकेश डायरे यांचं इथे स्वागत आम्ही करतोय. त्यांचं या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन झालंय. मी राकेश डायरे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर सन्माननीय विकासजी मोरे साहेब यांचंही इथे आगमन झालंय. त्यांनाही विनंती असेल की आपण हा जी टीम क्षेत्ररक्षण करते आहे ती राकेश शेटची टीम आहे. तर राकेश शेटना विनंती असेल. इथे मात्र धावा लागल्यात 45. माऊली मीडियाचे नितीन शेट मोरे यांचे पार्टनर अरुण शेट वरवटकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. अरुण शेट यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. माऊली मीडिया पार्टनर बघा 17 वर्षाखालील खेळाडूंना सुद्धा संधी दिली आहे. खरं तर साळवी खोंड संघानं बरेच असे यंगस्टर आहेत त्यांच्यामध्ये की या संघाच्या जर्सी परिधान करून एकतर ते सपोर्ट करतायत तर मैदानात जात आहेत. सन्माननीय राजेजी मोरे साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावर यावं. जर एकंदरीत आपण सामन्याचा कल पाहिला इथे मात्र धावा वाढणार कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि या मिळणार चौकार डीप थंडम्यानच्या दिशेने आणि या चौकारने धावफल घालतोय. धावफलकार धावा लागल्यात ते 49. जिंकण्यासाठी 50 धावांची गरज आहे. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये गोवेले या गावाला गोवेले टीमला खरं तर 50 धावांची गरज आहे. प्रशांत सर आता नक्कीच मायक्रोफोनचा ताबा घेतील. याचा पुढचा सामना नितीन शेट सांगायचा आहे. नितीन सर पुढचा सामना हा सामना 4 षटकांचा आहे. बघा याच्या पुढचा लीगचा सामना आहे की कालचा राहिलेला आहे. एक ओव्हरचा ना. काय टीमचं नाव काय बोरावळे आणि मोरच. बोरच आणि बोरावळे. बोरच आणि बोरावळे या दोन संघादरम्यान 1 षटकाच्या सामन्याकरता नाणेफेकीचा कौल केला जाईल. मी विनंती करतोय प्रशांत सरांना की त्यांनी मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे.
हेलो 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 हेलो। थैंक यू डीजे। तर क्षेत्ररक्षण देखील सजले आणि मैदानाच्या आतमध्ये दोन बॅट्समन दाखल झाले, बोरावले आणि बोरज। नाणेफेक करून घ्यायचे, एक षटकाचा सामना असणार आहे। ट्वेल्थ मॅच, विनोद आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झाली आहे। पाहुयात वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक। गोलंदाज गोलंदाज मार्गावर मयूर गोलंदाज पाहायला मिळतोय। पहिलाच बॉल आहे, ऑफस्टंपचा चेंडू जेला जातोय। पहिल्याच चेंडूवर गडीव नक्कीच माघारी परततोय। विकेटचं पतन, खेळाडू बाद। मोरे यांच्याशी संपर्क साधायचा आहे। बोरवले संघाचा कॅप्टन, बोरवले संघाचा कॅप्टन आपणास विनंती, मोरे सरांशी संपर्क साधायचा आहे। गोवेले ही टीम, हा संघ जर ही मॅच जिंकली राकेश सर एक हजार एक रुपयांचं पारितोषिक असणार आहे गोवेले या संघासाठी, जर संघ विजयी झाला तर। थँक्यू। नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तुषार बॅटिंग साठी दाखल झालाय। मना या देखील नावाने सातत्याने या खेळाडूला ओळखलं जातं। पाहुयात गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। यावेळी मात्र नक्की स्लोवर वन गती परिवर्तन करून टाकलेला हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते। डॉट बॉल पाहायला मिळतोय, बीट केलं जातंय बॅट्समन तुषार याला मात्र नक्कीच बीट केलंय। पन्नास धावांचं लक्ष असणार आहे जिंकण्यासाठी। यावेळी मात्र नक्कीच खोलवर टप्प्याचा बॉल आहे, काय घडतंय? पायांचा वेध घेतलाय चेंडून आणि पंचांचा निर्णय अजून देखील बाकी असणार आहे। लेग बायच्या स्वरूपात एक धाव पळून पूर्ण केली जाते। एका धावीने धावफल पुढे सरसावलं जातंय, धावसंख्येत बदल होतोय आणि धावसंख्या लगावली जाते ती। केवळ एक धाव धावफलकावर, धावसंख्येचा श्री गणेशा होतोय। एक धाव धावफलकावर लगावली जाते आणि तुषार आपल्या खात्यात एक धाव ऍड करतोय। त्यांना बोल का दिवा खाडी मैदान डिमार्ट जवळ सेक्टर 10। यावेळी काय घडतंय? सुमी त्याच्या हातात न मात्र नक्की चुकी झालीये। गणेश उर्फ बबल्या या देखील नावाने सातत्याने या खेळाडूला ओळखलं जातं। बबल्या याला मात्र नक्कीच या ठिकाणी जीवनदान दिलंय। तर अरुण पंचा हस्ते मात्र नाणेफेकेचं कौल होतोय। हॅलो, अरे त्यांना बोल ना सेक्टर 10 मध्ये दिवाखाडी मैदान डिमार्ट जवळ। यावेळी काय घडतंय? यष्टनचा वेध घेतलाय फलंदाज, बाद होतोय। विकेटचं पतन, खेळाडू बाद झालाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी नाणेफेकेचं कौल। बोरज वर्सेस संघासोबत नाणेफेकेचं कौल कोणी जिंकलाय? बोरावले या संघाने नाणेफेकेचं कौल जिंकलंय। आपला निर्णय लगेचच कळवायचा आहे। बोरावले एका षटकाचा सामना असणार आहे, सहा चेंडूंचा सामना असणार आहे।
नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय आणि बोरस या संघाला मात्र नक्कीच फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. विश्वास मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. अव्याद तब्बल 1001 रुपयांचा पारितोषिक असणार आहे राकेश साहेबांकडून. जर गोवेले हा संघ जर जिंकला यावेळी मात्र नक्की शॉर्ट पिच एंड वे शॉर्ट टर्म पुल केलाय पॉवर प्लेच्या षटकात खूप चांगलं क्षेत्ररक्षण. या खेळाडूचं नाव या ठिकाणी कळवायचंय अविनाश याचं मात्र नक्कीच अफलातून क्षेत्ररक्षण मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. तब्बल 10-12 पावलांचा रनअप चेंडू घेत चेंडूवर येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. चेंडू अडवलाय आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात 3 धावा धावफलकावर लगावल्यात 2 विकेट धावफलकावर लगावल्या जात आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये केवळ 3 धावा धावफलकावर आहेत आणि षटक क्रमांक ओव्हर झाली ना पहिले षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं समाप्त झालंय. त्याचबरोबरीने या स्पर्धेच्या माध्यमातून या मॅच साठी आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेत जोडले तर अर्थातच निलेश यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिकचं स्वागत. या स्कोर या मॅच साठी आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेत जोडले. यावेळी पण सकाळवतील येत आहेत चौकार डीजे. थँक्यू थँक्यू डीजे. सतीश गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी मात्र नक्कीच चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू लेफ्ट मोहर द विकेट गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत मात्र नक्कीच गोलंदाजीची पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले फलंदाजांना. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. चेंडू आवाक्या बाहेर चेंडू वन बाउन्स निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार 4 धावांसाठी डीजे. थँक्यू थँक्यू डीजे. 11 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 50 धावांचं लक्ष्य आहे जिंकण्यासाठी आणि पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर सतीश सज्ज होतोय. यावेळी मात्र नक्कीच गोलंदाजाला अडथळा येतोय. त्या ठिकाणी डेड बॉल पंच घोषित करत आहेत. यावेळी मात्र नक्कीच शॉर्ट पिच चेंडू आहे. पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. त्या ठिकाणी तितकं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय परंतु 2 धावा पळून पूर्ण केले जात आहेत. 2 धावांना कोणी रोखू शकत नाहीये. 2 धावा अतिशय सुखरूपरीत्या पळून पूर्ण केल्यात. 13 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 13 रन्स 50 धावा बनवायच्या आहेत. यावेळी 8 बॅट ने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. डावकुरे आताचा फलंदाज आहे. ज्या प्रकारे चेंडू टाकतोय ना त्या प्रकारे फटके खेळण्याची तुम्हाला खूप गरज असणार आहे. कुठेतरी संघाला विजय मिळवून द्यायचा असेल. ऑफस्टंपच्या बाहेरचे चेंडू आहेत. जबरदस्ती शॉट मात्र नक्कीच खेळताना बॅट्समन पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र नक्कीच डाव्या इष्टीकडे पिचिंग केलेला हा चेंडू पंच कळवतील. अव्वांतर चेंडू आहे. अव्वांतर धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ होते. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्येत बदल होतोय. 14 धावा धावफलकावर पाहायला मिळते. यावेळी बॅटच्या रडार मध्ये चेंडू येतोय आणि विश्वाच्या बॅट मधून मात्र नक्कीच खणखणीत फटका. चेंडू सरळ निघून जातोय षटकार 6 धावांसाठी डीजे.
सुरेश 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 थैंक यू डीजे। 20 धावा धावफलका बर पाहायला मिळतात 20 रन 20 धावा धावफलका बर दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय मला वाटतं। बारा चेंडूंचा हॅलो बारा चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। बारा चेंडूंनंतर धाव संख्या लगावली होती 20 धावा धाव फलकावर। अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष असणार आहे आणि बनवायच्यात 30 धावा। विनू गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय 15 सरासरीने धावा धाव फलकावर जमाव्या लागतील। यावेळी चेंडू खाली क्षेत्ररक्षक खूप टायमिंग घेतला जातोय आणि जेल टिपलाय सतीश यांना मात्र नक्कीच आपल्यातून झेल मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी टिपलाय। खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि फलंदाज बाद होतोय डीजे। थँक्यू डीजे। पाहुयात समीकरण बदलतंय 11 चेंडू बनवायच्या 30 धावा। पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन आडव्या बॅटनं चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न। ऑफस्टंपच्या बराचसा बाहेरचा चेंडू आहे। लाईन आणि लेंथ सुरेख आहे परंतु निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। समीकरण बदलतंय 10 चेंडू आणि बनवायच्यात 30 धावा। 10 चेंडू 30 धावा 30 धावा 10 चेंडू। पाहुयात पुन्हा एकदा यावेळी मात्र नक्कीच आडव्या बॅटने चेंडू खेळलाय। चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत। कोण चुकी केली जात नाहीये। फलंदाज बाद होईल। आणखीन एका विकेटचं पतन। खेळाडू बाद। हॅलो हॅलो डीजे। हॅलो काय घडतंय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये। संघ पूर्ण 10 बॅकफुटला पाहायला मिळतोय। यावेळी पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न। चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक। खूप चांगला प्रयत्न त्या ठिकाणी झालेला। दोन धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या आहेत आणि दोन धावांनी धावपळ पुढे जाते। धाव संख्येत बदल होतोय। धाव संख्या लगावली जाते ती 22-22 धावा धाव फलकावर। बावीस धावा धाव फलकावर असणार आहेत आणि चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। 8 चेंडू आणि बनवायच्यात अजून देखील 28 धावा। यावेळी विकेट केलाय उत्तुंग फटक्या। चेंडू सरळ निघून जातोय मिड विकेटच्या रोहित। तर क्षेत्ररक्षक बनलेत प्रेक्षक बनलेत क्षेत्ररक्षक रोहितनं खूप चांगला झेल मैदानाच्या बाहेर टिपलाय परंतु या ठिकाणी रोहितसाठी पारितोषिक नसणार आहे। बिग बॅश मुंबई प्रीमियर लीग झालेली त्या मॅच मध्ये मात्र नक्कीच त्या स्पर्धेत एक पारितोषिक होतं। मैदानाच्या बाहेर जो खेळाडू जेल टिपेल त्याला तब्बल 1001 रुपये आणि एक उत्कृष्ट असं चषक आणि टी शर्ट दिलं गेलं होतं परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पारितोषिक नसणार आहे। षटकार आणि तद्दरम्यान एक सिंगल घेतली जाते। सिंगल की डबल आहे। दोन धावा पाहायला मिळतात आणि दोन धावांनी धावफलक पुढे सरसावलं जातंय। धाव संख्या लगावली जाते ती 30 धावा धावफलकावर पाहायला मिळतात। यावेळी समीकरण असणार आहे 6 चेंडू आणि बनवायच्यात 20 धावा। 6 चेंडू 20 धावा 20 धावा 6 चेंडू
यानंतरची मॅच मात्र नक्कीच मित्रांनो आपण पाहणार आहोत एका षटकाची, ज्या मॅच मध्ये मात्र नक्कीच दोन जखमी वाघ एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत। पराभूत झालेले संघ मात्र नक्कीच क्वालिफायर मॅच खेळणार आहेत। कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तीन षटकांचा सामना झालेला त्या मॅच मध्ये मात्र नक्कीच बोरद या संघाने काही खेळ केला होता, खूप चांगलं, खूप चांगली बॅटिंग बॉलिंग मात्र नक्कीच पाहायला मिळाली होती। यावेळी गोलंदाजी मार्गावर वैयक्तिक पहिलं संघासाठी अंतिम शेवटचं षटक रोहित गोलंदाजी मार्गावर नक्कीच पाहायला मिळतोय। रोहित पाहायला मिळतोय, सहा चेंडू बनवायच्यात, 20 जावा। यावेळी पहिलाच बॉल फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढला जातोय, चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेला, आग लावणारा फटका, वन बाउंड सीमारेषा पार, चौकार चार धावांसाठी। डीजे थँक्यू डीजे। पाहुयात पुन्हा एकदा समीकरण बदलतंय। यावेळी मात्र नक्कीच ऑफस्टंपच्या बरासा बाहेरचा चेंडू आहे, अवांतर चेंडू, अवांतर धाव संख्येत वाढ होते। समीकरण पुन्हा एकदा बदलतंय, पाच चेंडू बनवायच्यात, 15 धावा, 35 धावा धावफलकावर लगावल्या आहेत। निलेश तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून या मॅचच्या माध्यमातून आमच्यासोबत स्कोरवरच्या भूमिकेत जोडलेत। यावेळी मात्र नक्कीच लॉंगांच्या दिशेने चेंडू जातोय, खूप चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु दोन धावांना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक रोखू शकले नाहीयेत, दोन धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केले जात आहेत, दोन धावांनी धावफलक पुढे सरसावले, 37 धावा धावफलकावर लगावल्यात, अजून देखील 13 धावांची गरज असणार आहे, चार चेंडू आणि बनवायच्या 13 धावा। यावेळी मात्र नक्कीच ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे, खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये, रोहित याचा पाहायला मिळतोय, लाईन भरकटलेली पाहायला मिळते। गोलंदाजाचे समीकरण बदलतंय, चार चेंडू बनवायच्यात, 12 धावा, 38 धावा धावफलकावर लगावल्यात, 49 धावा बनवल्या आहेत आणि 50 धावांचं लक्ष असताना मात्र नक्कीच पाहूयात पुन्हा एकदा। यावेळी शॉर्ट पिच चेंडू आहे, शॉर्ट टर्म पुल केलाय, क्षेत्ररक्षक अविनाश येत आहे चेंडूवर, चेंडूची फेक होते, तद्दरम्यान रनआउटची संधी आणि फलंदाज आपल्या चौकडीत कायम असणार आहे, दोन धावा त्या ठिकाणीची त्याच्या चपळाईने पळून पूर्ण केल्या जात आहेत, दोन धावांनी धावफलक पुढे सरसावले, धावसंख्येत बदल होतोय, 40 धावा धावफलकावर लगावल्या आहेत, अजूनही तीन चेंडू आणि बनवायच्या 10 धावा। मित्रांनो पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। कालच्या दिवसात देखील शेवटच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर 18 चेंडूंचा खेळ होता आणि त्या 18 चेंडू मागे 32 बोरज हा संघ त्या ठिकाणी विजयी झाला आणि आज पाहूयात क्वालिफायर मॅच या ठिकाणी खेळणार आहे बोरज संघाला, पुढील मॅच साठी खूप खूप शुभेच्छा असणार आहेत। मित्रांनो जर कोणाला हृदय विकाराचा जर आजार असेल ना तर ही मॅच पाहू नका, कारण तीन चेंडू आणि बनवायच्या 10 धावा, एक हाय व्होल्टेज मॅच मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। हृदयाचे ठोके थांबवणारी मॅच यावेळी काय घडतंय, यष्टी रक्षकाला वाटलं जल्लोष केला आणि फलंदाज बाईकच्या स्वरूपात त्या ठिकाणी एक धाव पळून पूर्ण केली जाते, एका धावेने धावफलक पुढे सरसावलं जातंय, समीकरण बदलतंय, दोन चेंडू आणि बनवायच्यात 9 धावा। दोन चेंडू 9 धावा, 9 धावा, दोन चेंडू, पाहूयात एखादा मोठा फटका जर आला ना तर सामन्यामधली रंगत वाढणार आहे। यावेळी मोठा प्रहार खेळलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न झाला नव्हता, केवळ चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु एक चेंडू आणि यानंतर असणार आहे तब्बल 7 धावा, एक चेंडू आणि 7 धावांची गरज असणार आहे, 43 धावा मित्रांनो धावफलकावर लगावल्या आहेत। सामना जरूर एकतर्फी झुकलाय, परंतु काही होऊ शकतं मित्रांनो,
मी पुण्यामध्ये जुन्नर प्रीमियर लीग सारखी एक अव्वल दर्जाची स्पर्धा होती आणि त्या प्रीमियर लीग मध्ये अज्जू व्यापारी सारखा एक आयकॉन खेळाडू मित्रांनो आंबेगाव तालुका जुन्नर तालुक्यातील एक ब्लास्ट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं। नो चेंडू अशा प्रकारचा टाकलेला, तब्बल 21,000 रुपये त्या षटकाराला लगावले होते आणि अज्जू व्यापारी ने तो षटकार लगावलेला। एक चेंडू आणि सात धावा कुठून काढलेल्या आणि त्या स्पर्धेमध्ये आपलं स्थान टिकवलेलं। यावेळी मात्र नक्की सामना विजयी झालाय, अर्थातच साळवी कोंढा संघ विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाला पुढील मॅच साठी शुभेच्छा, थँक्यू। यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, आपलं क्षेत्ररक्षण लावायचंय, अन्यथा संघाला पेनल्टी होऊ शकते। विनंती आहे संघाला पेनल्टी लावायची आहे, केवळ